ओम नमोना गुर्ज आदेश 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समर्प्रभम निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। महागणपती मुलुंडचा प्रथमेश्वर माडापल्लीचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आज अनेक वर्षाची ही महापरंपरा सिद्ध करणारे हे महामंडळ यावर्षी साक्षात आपल्या सर्वांचं आराध्य हृदय दैवत असलेले शिवछत्रपती माऊली यांचं अधिष्ठान आपल्या या मंडळाच्या सर्व माननीय पदाधिकारी, सर्व माननीय कार्यकर्ते, सर्व सदस्य, माता बंधू भगिनीजना यांनी अहोरात्र कष्ट करून अहोरात्र मेहनत करून माऊलींना साक्षात महाराजांना आपल्यासाठी साकारलंय आणि आपण धन्य धन्य झालोय। पूर्ण म्हाडा कॉलनी, पूर्ण मुरुंड परिसर, पूर्ण मुंबई नगरी ही धन्य धन्य झालेली आहे, पूर्ण महाराष्ट्र धन्य झालंय। कारण यांनी जे आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी, अजून मी कोणाचं नाव घेत नाही, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी जे एक जीव, एक हृदय, एक मन माऊलींची महाराजांची ही सेवा या ठिकाणी साकारलेली आहे आणि त्याचबरोबर मूर्तिकार ऋषिकेश खराडे यांनी जी बाप्पांची मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे, थोडासा आमचा अभ्यास आहे गेल्या 5 पिढ्यांचा, परफेक्ट मूर्ती या ठिकाणी बाप्पांची साकारलेली आहे। म्हणजे बाप्पांचं आपण पाहतो की दोन्ही पाय जे असतात त्या दोन्ही पायातला जो उजवा पाय आहे तो खाली आहे, डावा पाय आहे तो आसनाच्या वरच्या गादीवर आहे आणि त्याच्यामुळे ही मूर्ती जी आहे बाप्पांची ती पूर्णपणे सूर्यस्वरातली मूर्ती आहे। आणि सूर्यस्वरातली मूर्ती म्हणजे तुम्ही न मागता न नमस्कारता तुम्हाला सगळं देणार आहे, म्हणून ती सूर्यस्वरातली बाप्पांची मूर्ती आहे। हा त्यातला मी एक भाग सांगितला आपल्याला आणि याच्यावर पूर्णपणे जागतिक लेवलला स्टॅम्पिंग झालेलं आहे, बॉन्डिंग झालं आहे। आम्ही हा जो काही संशोधन करतो आपल्या सर्वांच्या माऊलींच्या महाराजांच्या आशीर्वादाने, कधी घरात सुद्धा आपल्या मूर्ती ठेवायची झाली तर अशाच पद्धतीने उजवा पाय खाली असलेली मूर्ती जरूर असावी, कारण आपल्याला कमी कालावधीत जास्त काही हवं असतं, न मागता त्या ईश्वरी तत्वाला ते समजतं। तर तो एक भाग आपल्याला आजच्या निमित्ताने माऊलींनी आपल्याला आणि इथे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आम्हाला माहिती दिल्यामुळे आम्ही बोलू शकलो। या ठिकाणी महाराजांवरचं नितांत प्रेम माझ्या वडिलांपासूनचं माझं आहे, अर्थात त्यांनी बोलायला दिले 2 मिनिटं पण आम्हाला माहिती दिलं की आम्ही सोडत नाही, आतापर्यंत परंपरा आहे। माझ्या वडिलांपासून मला त्यांनी महाराजांचं हृदयप्रेम भिनवलं, वडील मला पिकनिकला कुठेतरी नेण्यापेक्षा, रिसॉर्टला कुठेतरी नेण्यापेक्षा महाराजांच्या गडांवर नेण्याचे, पण नुसतं गडांवर मिरवणूक नाही काढायची तर गडांवर सेवा करायला लावायची आणि मग महाराजांचे म्हणायचे की तुला महाराज इथे बघ सापडतील, महाराज कुठेतरी भेटतील। आणि हा योगायोग हा साक्षात्कार अनेक वेळा झाला, अर्थात ते साक्षात्कार बोलून दाखवायचा नसतो, आपण कोणी मोठे नसतो, पण आपल्या सर्वांचं हृदय श्रीमंत योगी म्हणून ज्यांना गणलं गेलं ते म्हणजे माऊली, म्हणजे आपलं आराध्य आणि दैवत, जसं गणपती बाप्पा तसं हृदय दैवत महाराज आहेत। आणि मी आपल्या ह्या तरुण लेकरांना सगळ्यांना सांगतोय की तुम्ही भाग्यवान आहात की ज्यांच्या कुठे डोक्यात ही संकल्पना आली की इथे महाराज साकारावेत माडापल्लीमध्ये, तर त्यांना माझा खरोखर मानाचा मुद्रा आहे, खरोखर मानाचा मुद्रा आहे की या ठिकाणी त्यांनी अक्षरशः महाराजांचं हे जन्मापासूनचा हा जो सगळा महाप्रवास, ही महायात्रा, आपण यात्रा म्हणतो ती यात्रा असते, नेमकी काय असते यात्रा, ते नेमकी यात्रा असते यातनांचा त्रास, यात्रातलं काय आहे तर यातनांचा त्रास दूर करणारा महाप्रवास म्हणजे महायात्रा असते। मी तुम्हाला नम्र विनंती करेन, आज जे ऐकतायत आणि जे कदाचित आम्ही तुम्ही परवानगी दिली तर आम्ही आमचं युट्यूब चॅनल आहे वे टू जिंदगी, त्याच्यानंतर दुसरा चॅनल आहे स्पंदन, मी काही ऍडव्हर्टाइजमेंट करायला आलेलं नाहीये, पण मी तुम्ही परवानगी दिली मंडळाने तर आम्ही जरूर त्या चॅनलमध्ये लावणार आहोत, पण परवानगी प्रोटोकॉल असतात ते आम्हाला घ्यावे लागतात। मी तर जरूर तुम्हाला विनंती करेन आणि जे ऐकतायत युट्यूबच्या मार्फत त्यांनाही विनंती करेन की भले पैशाच्या बचतीचा डबा साठवा आणि 1, 3, 5, 7 वर्षात संकल्प करा, महाराजांच्या एका तरी गडावर आपल्या मुलांना घेऊन जाण्याचं नियोजन करा आणि जर ते केलं तर मला त्याचं रिपोर्टिंग तर माझ्या चॅनलवर करा, मला आनंद वाटेल। कारण महाराजांसाठी अक्षरशः प्राण म्हणालात, रक्त म्हणालात, काही म्हणालात तरी त्यासाठी आपण सिद्ध आहोत, असं पवित्र महादैवत आपल्याला महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि ह्या दैवताला फक्त ह्या लहान मुलांना ओळखायला लावा।